नमस्कार, मी अक्षय शिंदे, इंडिया टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। कल्याण पूर्वेतील उड्डाण पुलाजवळील तलावात हार फुले जुने देवारे भग्न मूर्ती टाकण्यात येत असल्याने या तलावाची दुर्दशा झाली होती। याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर व खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार सागर मच्छीमार सहकारी संस्था पुढे आली असून त्यांनी महापालिकेने कुठलेही टेंडर काढले नसताना महापौरांच्या आवाहनातून हे काम सुरू केले आहे। अनेक दिवसांपासून येथे कचरा टाकण्यात येत होता, त्यामुळे चांगले सुशोभीकरण केलेल्या तलावाचा उकिरडा झालेला दिसून येत होता। या तलावात कारंजे देखील लावण्यात आले होते, पण ते कारंजे बंद देखील पडले आहे। या तलावाचे गाळ काढण्याचे काम सुरू झाले असून लोक यात कचरा टाकत होते। खासदार श्रीकांत शिंदे यांनी यांच्या सूचनेहून हे काम सुरू करण्यात येत महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले। तर याबाबत सागर मच्छीमार सहकारी संस्थेचे गजानन काळन यांनी माहिती देताना सांगितले की या तलावात बराच गाळ निर्माण झाला आहे, लोक देखील येथे मांगल्या टाकत असतात। आता सागर मच्छीमार सहकारी संस्था यांनी हा तलाव साफसफाई करण्यास घेतला आहे। या तलावाच्या सफाईबाबत बोलताना सागर मच्छीमार सहकारी संस्थेचे गजानन काळन यांनी सांगितले की आमच्या संस्थेने हे सफाईचे काम हाती घेतले असून 7 ते 8 मजूर कामाला लावले। आत्तापर्यंत 1 ते 1.5 हजार टन कचरा काढण्यात आला असून या तलावातील तरंगणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या व वर आलेले शेवाळ सफाईसाठी येथे बोटीची व्यवस्था देखील करण्यात आली असून तलावाच्या मध्यभागी जाऊन हा कचरा काढण्यात येतो। तर माजी नगरसेवक कल्याण धुमाळ यांनी सांगितले की येथे कचरा टाकण्याचे थांबण्यासाठी तेथे पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक ठेवला गेला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तलावाची साफसफाई असे मान्य खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कालपासून साफसफाई चालू केलेली आहे, पण साफसफाई करून ते परत टिकवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। ते इथल्या स्थानिक नागरिकांनी आणि त्यांनी जर व्यवस्थित जर सांभाळला तर अजून तलाव चांगला होईल। यापूर्वी पण या तलाव साफ केला गेला होता आणि आता परत त्याच्यात ते निर्माल्य टाकली जाते, तर याबद्दल काय झालं? हे महापालिकेला सांगितलेलं आहे की सिक्युरिटी इथं नियमात किंवा कोणाला तरी बोटिंगला द्या की ते तरी साफसफाई ठेवते, कारण त्याच्यातून काहीतरी म्हणजे 2 पैसे उत्पन्न पण मिळालं आणि साफसफाई राहील। आणि हे महापालिकेचंच काम आहे की बाबा ही साफसफाई कसं ठेवणं, नागरिकांना विरोध करणं वगैरे, नंतर तिथून सुरुवात चालू होईल। आणि जनतेला आपण याच्याबाबत काय संदेश द्याल? आता याच्यामध्ये बघा, या कचऱ्यामध्ये देवारी हा कमीत कमी 10 वर्षे तरी त्यांनी आपल्या म्हणजे सर्व आपल्या धनसंपत्तीसाठी पुजला असेल, त्यांनी त्याच्यात देवाची पूजा वगैरे केली 10-15 वर्षे, आणि त्यांनी असा कचऱ्यामध्ये आणून टाकलेला आहे। आज तो परत काढून आता कचऱ्यामध्ये जाणार, तर ही प्रत्येकाची भावना झाली पाहिजे की आपण जे काही देवाच्या वस्तू आहेत ते कुठेतरी विल्हेवाट लावली पाहिजे व्यवस्थित। तर महापालिकेने सिक्युरिटी नेमले पाहिजेत, कारण की ते एक तरी सिक्युरिटी पाहिजे, आणि त्याच्याबरोबर बोटिंगचं चालू झालं तर चांगलंच होईल, म्हणजे अनेक लोक त्याचे आनंद लुटतील आणि साफसफाई पण राहील, मग त्यांनाच कळेल बाबा नक्की काय आहे। तो तलाव आहे, त्या तलावामध्ये गाळ साचलेला आहे, त्या ठिकाणी काही नागरिक देखील कचरा वगैरे टाकतात। ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी आता खासदार साहेबांनी देखील या संदर्भात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील सूचना दिलेल्या आहेत, त्या तलावाच्या स्वच्छतेचं काम सुरू केलं आहे। एवढं करून आपल्याला थांबायचं नाही, तर तलावातला गाळ काढून त्या इथे जे काही बायोरिमिडिएशन किंवा तलाव स्वच्छतेचं जे काही टेक्निक आहे त्याचं देखील काम आपल्याला करायचं आहे। मी प्रशासनाला सांगितलं आहे त्याचा रितसर प्रस्ताव बनवून कायमस्वरूपी स्वच्छता ठेवून तिथले दुर्दैवाने आजूबाजूचे नागरिक तिथे कचरा टाकतात, तो कचरा स्वच्छ करू, नागरिकांना आपण आवाहन करू आणि तो तलाव व्यवस्थित राहील याची आपण तिथे खात्री करू। तर ह्या होत्या इंडिया टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। 9320-420-420 9388-420-420 ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।